अहमदनगर येथील राष्ट्रवादी कार्यकर्ते रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणाला मात्र आता धक्कादायक वळण लागला आहे. कारण की यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रेखा जरे यांच्या हत्या सुपारी देऊनच केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना देखील अटक केली आहे. सुरुवातीला त्यांच्या गाडीला कट मारल्याच्या कारणावरून त्यांच्यावर हल्ला झाला असं सांगण्यात आलं होतं. पण पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास केला असता धक्कादायक कारण समोर आले आहे. रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली असल्याची कबुली स्वतः आरोपींनी दिली आहे. या प्रकरणी कोल्हापूरहून फरार आरोपीला अटक देखील करण्यात आली असून रेखा जरे यांचे हत्यामागचं कारण काय याचा तपास मात्र सध्या पोलीस यंत्रणा करीत आहे. कारण की त्यांना जखमी अवस्थेत रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पारनेर तालुक्यात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपासासाठी 6 पथके देखील रवाना करण्यात आली होती. अखेर शेवटी पोलिसांना देखील आरोपीला पकडण्यामध्ये यश आलं आहे.